यो खड़ा हो कैसे अब यहाँ पे, अब ना पूछना दर्द शायरी में तुझको चाहिए सबूत क्या। गुड मॉर्निंग गाइस, नाश्ता है, नाश्ता मुझे उपमा नहीं फरसान है, मस्त है नाश्ता। तर गाइस, कालपण आम्ही तिरुपती खेळलो आणि कालपण मी हरलो, तर आजची बेट माझ्यावर आहे की आज मी खारी आणणार आहे, तर आता आम्ही खारी आणायला जातो। सर यार पत्त्यांचा गेम खूप बेकार आहे, नेहमी चांगली लोकच हरतात, माझ्यासारखी इनोसेंट लोक, म्हणून पत्ते वगैरे खेळू नका, पैशावर तर खेळूच नका, आम्ही तर बॅटवर खेळू नका, म्हणजे जो कोण हरेल तो कधी फालुदा आणेल, कधी बदाम शेक आणेल, कधी छोट्या म्हणजे खायच्या गोष्टी आणेल, फॅमिलीमध्ये पत्ते वगैरे खेळू नका। ओके, युजली मी फक्त तीन पत्तीच खेळतो, बेंडी कोट वगैरे वगैरे गदाबिची या सगळ्या गोष्टी मला येत नाही, आणि आल्या जरी तो कोण खेळणार आहे, पत्ते फक्त एंटरटेनमेंट पुरतेच खेळायचे असतात, त्यांना सिरियस होऊन खेळायचे नसतात, मोस्टली फॅमिलीमध्ये। तर गाईज खारी आणली आहे, आता चहासोबत आम्ही खाणार। काय जातो म्हणजे काय, तीन दिवस गायचा दिवस तिथं गणपती विसर्जन ये कॅन्सल आहे, साठ रुपये साठ रुपये मध्ये करून येत त्यांचा काउंटर मध्ये। सो गाईज आम्ही इथे आईस्क्रीम घ्यायला आलो आहे, परत एक आम्ही डाव खेळलेला त्याच्यामध्ये मधुसूदन हरला, हिसाब आता फिट्टूस, आईस्क्रीम वगैरे घेऊन घरी जाणार। यार दुकानाचा पेमेंट सिस्टम खूप वेगळा आहे, इथे सामान खरेदी करायचं आणि त्या साईडला त्यांचं पेमेंट करायचं, तर माझा भाऊ तिथे पेमेंट करायला गेला आहे आणि इथे मी थांबलो आहे। तर गाईज आईस्क्रीम वगैरे घेतली आहे, आता जातो घरी आणि मस्त खाणार। गेले 7 दिवस ना डाएटची पुन्हा वाट लागली, रनिंग पण केली नाही आहे, काहीच केलं नाही, कॅलरीज पुन्हा वाढत जाते। ठीक आहे, नो डाऊट आपण एक लॉंग रन करूया परळीमध्ये, पाऊस यायला पाहिजे, मग लॉंग रनला खूप मजा येते। आणि गावीमध्ये गावी कसं पोल्युशन वगैरे कमी असतं ना, म्हणजे या साईडला धूळ वगैरे असते, त्या म्हणजे रनिंग करताना सकाळी सकाळी पोल्युशन वगैरे कमी आहे, तर एक लॉंग रन करूया 10 किंवा 15 किलोमीटर। सो गाईज आंघोळ वगैरे झाली आहे, आज आंघोळ थोडी लेट केली कारण आज परळीमध्ये लाईट वगैरे गेलेली, गेली 5 तास लाईट गेलेली, आणि थोड्या वेळ झोपलो जेवण वगैरे, आणि काही पाहुणे पण आलेले गौरी गणपती निमित्त, म्हणजे काही सामान घेण्यासाठी। आणि आज सगळ्यात मोठी गोष्ट, इंडिया पाकिस्तान मॅच आहे, तर मॅच बघायला भेटेल की नाही ते पण माहीत नाही, कारण संध्याकाळी आरती होईल गौरी गणपतीची, पाहुणे वगैरे येतील, या सगळ्या गोष्टीमध्ये मॅच बघूया, बघायचा तर प्रयत्न असणारच आहे। आणि ये कारण परीच्या आजीच्या घरी पण गौरी गणपती आहेत, त्यामुळे ती कन्नरवाडीला आहे, तर असा हा प्रकार चालू आहे, तर बघूयात। आणि गाईस पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गौरी गणपतीचा सण चालू आहे, आणि पुन्हा आणण्याच्या क्षणामध्ये एकच गोष्ट गणपतीकडे मागतो की प्रत्येक सिच्युएशनमध्ये शांत कसं राहायचं, प्रत्येक सिच्युएशनमध्ये म्हणजे त्या सिच्युएशनशी त्या प्रॉब्लेमशी कसं एक हात करायचा, आणि सोबत म्हणजे नेगेटिव्ह गोष्टी सगळ्या नेगेटिव्ह विचार सगळ्या गोष्टी कसं यापासून कसं लांब राहायचं, याच गोष्टी गणपतीच्या चरणी मी मागतो। आणि युजली कसं की प्रयत्न हाच असतो की एक दुसऱ्यांना समजून घ्यायचं, तर गणपती हा बुद्धीचा देवता आहे, तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक या महाराष्ट्राच्या प्रत्येक या महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या प्रत्येक जनतेला गणपतीचा आशीर्वाद हा लाभावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। गाईज आपण ज्या घडलेल्या गोष्टींचा जास्त विचार करतो तर आपण भूतकाळामध्ये जगतो, आणि जर भविष्याचा जास्त विचार केला तर भविष्यकाळामध्ये जगतो, तर करंट वातावरण करंट सिच्युएशन जगणार कोण। तर मी तर म्हणतो की प्रत्येक लोकांनी हे जे क्षण घडत आहेत चांगले किंवा वाईट जे पण आहेत ते म्हणजे आनंदाने जगा, वर्तमान क्षण हा नेहमी मौल्यवान असतो, तोच तुम्ही जर चांगल्या प्रकारे जगलात एका पॉझिटिव्ह थिंकिंगने तर तुम्ही कोणत्याही समस्येवर मात करू शकता। तर हेच आहे की आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये लढायचंच असतं, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे, हे माणसाने विसरता कामा नये। लईच रांगोळी पडायली, त्याचे होल खूप मोठे झाले।
तर काही संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही रांगोळी वगैरे करतोय. रांगोळी वगैरे काढून त्यावर हळदी कुंकू वगैरे प्रत्येक जागी कापूर वगैरे या सगळ्या गोष्टी, कारण 7 वाजता लक्ष्मीपूजा होणार आहे कारण गौरी गणपतीचा आज सर्वात मोठा दिवस आहे. तर गाईज हे कमळ हे लक्ष्मी आईचं प्रतीक आहे आणि कमळ हे लक्ष्मी आईचं खूप मोठं म्हणजे प्रतीक असतं आणि मोठ्याने कमळाची एक प्रतिमा काढली आहे रांगोळी म्हणून आणि छान अशी सुंदर रांगोळी इथे आपल्याला दिसते. तर गाईज रांगोळी वगैरे काढून झाली आहे तुम्ही बघू शकता आणि रांगोळी हे शुभ कार्याचं शुभ प्रतीक असं मानलं जातं आणि प्रत्येक रांगोळी ही अंगणामध्ये काढली जाते, तुळशी अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये, पण इथे अंगण वगैरे नाही आहे किंवा तुळशी अंगण पण नाही आहे, तर याच अंगणामध्ये आपल्याला समाधान मानावं लागेल. तर गाईज लक्ष्मीचं सगळं रेडी झालं आहे, मधुसुद्धा ती पेंटिंग लाईट पण लावून आणणार, लेडीज पण प्रॉपर वर्क करतात, त्यांना अशा प्रकारे आमच्या लक्ष्मीचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटतं. ओके, मी तुम्हाला रिप्लाय पण देतो. तर गाईज 7 वाजायला काहीच मिनटं बाकी आहेत आणि इथे नैवेद्याचं काम चालू आहे. बघा हे नैवेद्याचं काम चाललंय, 7 वाजाच्या आत देवीला ह्या नैवेद्य दाखवायला लागतं म्हणजे कंपल्सरीच आहे आणि थोडीफार पेंडिंग कामं बाकी आहेत ती पण पटपट पटपट होत आहेत. काहीच परंपरेनुसार देवीचं जे हे असतं ना हाताचे छापे ते कुंकवाचं पाणी म्हणून ते आम्ही मारतोय इथे, माझी आई मारते इकडे तुम्ही बघू शकता. हे बघा गाईज मला दिसेल हे एकदम शुभ कार्याचं प्रतीक आहे. प्रत्येक देवीचं जे शुभ कार्य असतं ना ह्याच्यापासूनच सुरुवात होते. येस मित्रांनो, देवीचं इथे नैवेद्य वगैरे प्रॉपर रेडी झालेलं आहे. हे जे दिवे आहेत हे तुपाने पूर्ण रेडी केलेत, हे पूर्ण दिवे आणि हा हे पूर्ण देवीचा नैवेद्य जो देवीचा मान आहे तो. तर गाईज देवीची आरती वगैरे प्रॉपर झाली आहे, देवीची पण आरती झाली आणि गणपतीची पण आरती झाली, सगळ्या घरातले जे मोठे आहेत त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे. मला तर वाटतं इंडिया जिंकेल असं वाटतंय कारण रोहित शर्मा चांगला खेळला, ॲव्हरेज खेळला आहे, राहुल पण ॲव्हरेज खेळला आहे, आता विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आहे, तर फार एक्साइटेड आहे, आता बघूया फुल इंटरेस्टिंग मॅच आहे. सो गाईज आमचं जेवण वगैरे झालं आहे, पूजा वगैरे झाली, टोटली सगळ्या काही गोष्टी झाल्यात. पूर्ण दिवसभरामध्ये आई आणि मोठ्याने खूप 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 काम केलं आहे, ते खूप थकले असतील आणि थँक्स टू त्या दोघी, कारण त्या लोकांमुळेच आज गौरी गणपतीचा कार्यक्रम आमच्यासाठी फुल फिलअप झाला. आम्ही फक्त छोटे मोठे गेम्स खेळत होतो तिन्ही भाऊ आणि युजली काम करण्यासाठी आम्ही मदत नाही केली कारण ते बायकांचं काम असतं, त्यासाठी आम्हाला युजली कळत नाही. हां, बाकी छोट्या मोठ्या गोष्टींना आम्ही हात लावला. तर जेवण वगैरे सर्व काही झालं आहे आणि आता आणलं आहे पान, तर आपण पान खाऊया. वा सुपर, तर वेळ झाली आहे व्लॉगला इथे थांबवायची. ओके, जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग बनवायला खूप 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 मेहनत लागते, मित्रांमध्ये शेअर करा आणि असाच मला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय. दोन बॉल, फक्त दोन बॉल, भारत इंडिया शूट या, नाही नाही पकडल्या, दोन काढल्या ना त्यांनी. बाय गाइस, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.